नमस्कार, मी उमा शिंदे, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आता मनपाच्या वतीने 24 तास कोरोनाची लस देण्याची सुविधा, कोरोना चाचणीसाठी मोबाईल पथके तैनात। फरजाना आत्महत्या प्रकरणी नगरसेवक जफर बिल्डर यांच्यावर कारवाईची मागणी। महिला दिनानिमित्त काहीतरी वेगळेपणाने आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांवरील विशेष वृत्तांत। आता सविस्तर बातम्या। औरंगाबाद महानगरपालिकेच्या 5 आरोग्य केंद्रांवर आता 24 तास कोरोनाची लस देण्याची सुविधा मंगळवारपासून सुरू करण्यात आली। सिडको N8, हडको N11, कैसर कॉलनी, बंसीलाल नगर आणि सिल्क मिल्क कॉलनी येथील आरोग्य केंद्रांमध्ये 24 तास लसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानुसार मंगळवारपासून औरंगाबाद शहरात 10 मोबाईल टेस्टिंग टीम वाढवण्यात येणार आहे। यातील एक टीम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तैनात करण्यात येणार आहे। उच्च न्यायालयांमध्ये औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमधून नागरिक येतात, त्यामुळे मंगळवारपासून खंडपीठातही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे। याबरोबरच शहरातील अन्य काही ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्यात वाढ करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी एडीएनशी बोलताना दिली आहे। फेब्रुवारीच्या 15 तारखेपासून रुग्णसंख्या जास्त झपाट्याने वाढते। आजच्या घडीला आपल्याकडे 450 आसपास रुग्ण रोज पॉझिटिव्ह येत आहेत। तर यासाठी सर्वांना एक आव्हान आहे की कोणालाही काही लक्षण आहे तर त्वरित त्यांनी तपासणी करा। आमच्याकडनं तपासणीचे पण सेंटर्स आहेत। आपण सोबतच वॅक्सिनेशन करतो आहोत। यामध्ये एकूण आपले 15 वॅक्सिनेशन सेंटर्स सगळे शहरामध्ये आहेत आणि अजून आपण 2 सुरू करतो आहोत, केसर कॉलनी आणि सिल्क मिल कॉलनी इथे। आणि 5 जे रुग्णालय आहेत मनपाचे, सिल्क मिल कॉलनी, बंसीलाल नगर, केसर कॉलनी, N8 रुग्णालय आणि N11, या ठिकाणी 24 तास लसीकरण उपलब्ध राहणार आहे। आणि आपण सर्व कार्यालयामध्ये पण बाहेर टेस्टिंग ठेवलेले आहेत। तसेच जास्तीत जास्त टेस्टिंग करून रुग्ण शोधण्याकरता आपण 10 मोबाईल टीम पण करतो आहोत। त्या 10 मोबाईल टीम जिथे कुठे पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्याचे ते टेस्टिंग करतील आणि तिथल्या तिथे ऑन द स्पॉट रॅट अँटीजेन टेस्टिंग करून आपण पॉझिटिव्ह रुग्ण शोधणार आहोत जास्तीत जास्त। आणि या पद्धतीने जेवढे जास्त टेस्टिंग होईल लवकर रुग्णाचा शोध होईल आणि त्यांना आयसोलेट केल्याने आपण प्रसार थांबवायला आपल्याला त्याची मदत होईल। या पद्धतीने आपण पुढे जात आहोत। आणि लसीकरणसुद्धा सर्वांना आव्हान आहे की ज्येष्ठ नागरिकांनी, जे आरोग्य कर्मचारी आहेत, जे फील्ड फ्रंटलाईन वर्कर आहेत, त्यांनी लस पूर्ण घ्या। आपल्याकडे साधारण आता 35,000 लसीकरण आपलं झालेलं आहे। अजूनही आपल्या लसी चालू आहेत, खाजगीतही लसीकरण सुरुवात केलेली आहे। आता शासनाच्या त्या सूचना आहेत की ज्या केसेस वाढत आहेत त्याप्रमाणे टेस्टिंग संख्या वाढवायची, लसीकरण लवकर करायचं आहे आणि रुग्णांसाठी उपचारासाठी सेवा सुविधा, क्वारंटाईन फॅसिलिटीज, आयसोलेशन फॅसिलिटीज आपल्या तयार ठेवायच्या। माजी नगरसेवक जफर बिल्डर यांच्या पत्नीने आत्महत्या केल्या प्रकरणी जफर बिल्डर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केली। और अभी जो यानी जो मर्डर हुआ है, जो सुसाइड बोल के ले हुई है कंप्लेन, लेकिन वो असल में है मर्डर। यानी जब उनका मर्डर यानी जब सुसाइड हुई तो उसका दरवाज़ा खुल रहा था घर का। वो दरवाज़ा कैसा खुल रहा था पुलिस वाले इसकी जानकारी कर रहे नहीं कर रहे मुझे पता नहीं, लेकिन अभी तक एक्शन नहीं ले रहे। इस पर से लगता है कि वो पुलिस वाले ईजी ले रहे वो मैटर, इसलिए ईजी ले रहे हैं कि उसके ऊपर पॉलिटिकल प्रेशर है, क्या है वो हमें नहीं पता। पुलिस वाले कानून एक है, अलग है और पॉलिटिक्स अलग है। कानून ने अपना काम करना चाहिए, मेरी इतनी विनती है कानून से, CP साहब से मेरे निवेदन है कि आप इस पर निर्णय जल्दी जल्द से जल्द लें। और जो फरजाना मैम के साथ जो हुआ है, फरजाना मैडम जो मेरी बहन थी, बोले तो मैं बहन की नज़र से ही देखना चाहता हूँ, सगी बहन नहीं थी मेरे, वो उनके लोग सामने आ रहे हैं नहीं आ रहे, उनके साथ भी प्रेशर डाला जा रहा है। आपकी मांग क्या है? मांग ये है कि मेरे को मेरे साथ साथ जितने भी लोगों के साथ नाइंसाफी हुई उनको इंसाफ मिले। और कानून से मेरी यही अपील है कि जल्द से जल्द उसके ऊपर कार्रवाई करें और सख्त से सख्त कार्रवाई हो और उसे पकड़ा जाए। ये मैटर होके अभी तक 8 से 10 दिन हो गए, उसको अभी तक गिरफ्तार नहीं किया गया। धरने पे बैठेंगे, अगर धरने से भी काम नहीं होता है तो हम कानून कोर्ट का दरवाज़ा खटखटाएंगे, वहाँ भी अगर कुछ नहीं होता तो हम उच्च न्यायालय जाएंगे।
प्रलंबित देयके अदा करण्यात यावे या मागणीसाठी नांदेड येथील ठेकेदाराने एसटी कार्यालयासमोर उपोषण केले. काम करून आमचे वेगवेगळे भागात काम करून आमचे एक एक वर्षापासून आमचे बिले भेटले नाहीत. आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. माझ्यावर बाहेरचे मार्केटमधले पैसे देण्याची वेळ आली आणि डिपार्टमेंट काहीच दखल घेत नाही. वेळोवेळी पत्रव्यवहार केला, वेगवेगळे कोणाला बोलायला वेळ नाही. आणि इथं काही माझे जे कामं चालू आहे ते अभियंत्याकडून इथे कामामध्ये त्रास व्हायला, या दोन कारणामुळं आज उपोषण ठेवलं होतं सर. किती काय काय काम होतं आणि किती थक एक घेऊन किती थक बाकी आहे? आता जवळपास माझी 25 लाखाची थकबाकी आहे. आवन पेपर 16 आणि 7 लाखाचं काम म्हणजे 25 लाखाची. आणि जे आता रनिंगमध्ये जे कामं आहेत ते कामं करायची बी परवानगी दिना झाली. त्या कामामध्ये नाना प्रकारची अडचणी आणून कामं बंद करून नाक त्रास द्यायचे, त्याच्यामुळं आजचं उपोषण ठेवलं. लाक्षणिक उपोषणावर लाक्षणिक आता या वेळेला जर ऐकलं नाही तर अजून 8-15 दिवसानं मला आमरण उपोषण घ्यावं लागणार आहे किंवा आत्मरणाचा इशारा मला आता द्यावा लागणार आहे. कारण की माझ्याजवळ दुसरा आता पर्याय उरला. शहागंज भाजी मंडईतून रविवारी एक दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहागंज भाजी मंडई परिसरातून डिलक्स मोटरसायकल चोरी करण्यात आली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. इब्राहिम शहा कॉलनी येथील रहिवासी पटेल यांनी 7 मार्च रोजी आपली डिलक्स मोटरसायकल भाजी मंडई येथे लावली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दुचाकी वाहनाचा शोध घेत आहे. 7 तारीख को इतवार के दिन मैं शहागंज सब्जी मंडी में सब्जी लाने गया था तो मेरी गाड़ी वहाँ पर खड़े करा मैंने. सिटी डिलक्स MH20 CL 9075 11 से 12 के दरमियान मैं सब्जी लेकर जब वापस आया तो मेरी गाड़ी वहाँ से चली गई थी. फिर उसके बाद मैंने 24 घंटे गाड़ी ढूंढा. 24 घंटे के बाद सिटी चौक पुलिस स्टेशन में मैंने कंप्लेन किया, FIR दर्ज किया. तो मेरी गाड़ी जो है पुलिस प्रशासन से दरख्वास्त है कि मेरी गाड़ी जल्द से जल्द ढूंढ कर दे बोलकर ये रिक्वेस्ट है मेरी पुलिस कमिश्नर और सिटी चौक पुलिस PI से. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा ADN. सार्वजनिक सूचना. छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि कार्यालय में जल्द से जल्द जमा कराएं. कर वसूली का कार्य दिनांक 1 मार्च 2021 से दिनांक 31 मार्च 2021 तक छावनी परिषद के कर्मचारियों के द्वारा किया जाएगा. अगर कोई मालमत्ता धारक दिनांक 31 मार्च 2021 तक बकाया राशि भरने में असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी अधिनियम 2006 की धारा 100 पहली अनुसूची के अनुसार कार्रवाई की जाएगी. और छावनी क्षेत्र के सभी दुकानधारकों को सूचित किया जाता है कि वर्ष 2021-22 के लिए ट्रेड लाइसेंस निकालने हेतु छावनी परिषद के ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन ट्रेड लाइसेंस आवेदन फॉर्म भरे और छावनी परिषद को सहकार्य करे. विक्रांत मोरे, मुख्य अधिशासी अधिकारी, औरंगाबाद, छावनी परिषद.
शहरियाने औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी। तमाम शहरियान की सहूलत के पेश नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्ला खान और मोहम्मद सिराजुद्दीन मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के जेर इंसरा सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है। शहरियान व सारफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें। मंजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और ए आर बॉम्बे कलेक्शन। हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद। ब्रेक नंतर आपले स्वागत। लेबर कॉलनी परिसरातील एक अनधिकृत इमारतीचे बांधकाम मनपाच्या वतीने थांबवून ते अतिक्रमण पाडण्यात आले। दिल्ली गेट जवळ असलेल्या वक्फ बोर्डाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते। या ठिकाणी पूर्वी कमी प्रमाणात बांधकाम होते, त्यानंतर 3 मजली इमारत बांधण्यात आली। या अनधिकृत बांधकामाबाबत मनपाने नोटीस जारी करून त्यानंतर मंगळवारी सकाळी येथे होत असलेले अनधिकृत बांधकाम हटवले। मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने हे अतिक्रमण निष्कासित केले। याविषयी मनपाचे उपायुक्त तथा अतिक्रमण हटाव प्रमुख रवींद्र निकम यांनी अधिक माहिती दिली। वक्फ बोर्डाची जागा असताना तसेच वक्फ बोर्डाची कुठली परवानगी न घेता आणि तसेच महानगरपालिकेचीही कुठली परवानगी न घेता चारही बाजूनी कुठली ओपन स्पेस मोकळी जागा महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत पद्धतीने 3 मजल्याचं बांधकाम करत होते। त्यांना आम्ही पहिले 260 आमच्या अधिनियमाच्या सर्व नोटिसेस दिलेले आहेत। MMC ॲक्ट 260 कलम 478 च्या 2-3 नोटिसेस दिल्यानंतर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही, त्याच्यामुळे नाईलाजाने आम्ही 3 दिवसापूर्वी ते बांधकाम तोडलं। परंतु त्याचं तसं ते बांधकाम तोडल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसामध्ये पूर्ण स्ट्रक्चर तोडून घेतो स्वतः, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर तोडलं नाही, त्यामुळं नाईलाज असतो। आमची आज पूर्ण टीम तिथे गेली आणि महानगरपालिकेच्या पथकामार्फत तिथले तोडकाम सुरू करण्यात आलेलं आहे। ती पूर्ण बिल्डिंग आम्ही आज डिमॉलिश करणार आहोत। तसेच त्याच्यावर होणारा खर्च, डिमॉलिशनसाठी लागणारा खर्च, तोडकामासाठी लागणारा खर्च हा संबंधित व्यक्तीकडून आम्ही वसूल करणार आहोत आणि नागरिकांना आव्हान आहे की महानगरपालिकेची परवानगी घेतल्यावरच आपण बांधकाम करावे, नसता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करणार। जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांना विविध विभाग प्रमुख यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर खरे, डॉक्टर देशमुख यांच्यासह अन्य विभाग प्रमुख, प्राध्यापक
व नर्सिंग स्टाफ कर्मचारी आदींची उपस्थिती होती। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी एडीएनशी बोलताना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जागतिक महिला दिनानिमित्त मी आज सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते। खरं म्हणजे वर्षातनं एकच दिवस महिला दिन साजरा करावा अशा मताची मी नाही आहे, कारण महिलांचं कर्तृत्व हे वर्षभर सुरू असतं आणि ज्या ज्या महिला वरिष्ठ पदावर आहेत त्या खरोखर ह्या समाजाच्या एक लीडर म्हणून त्यांच्याकडे सगळ्या महिला बघतात, एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघतात। आणि काम करताना सुद्धा तुम्ही असं बघितलं असेल की महिलांची कपॅसिटी, त्यांची चिकाटी, त्यांची सिन्सिअरिटी आणि त्यांची मॅनेजमेंट ही खरोखर खूप उत्कृष्ट असते आणि कधीही कुठल्याही कामाला महिला नाही म्हणत नाहीत ही एक खूप जमेची बाजू आहे। आज आपल्याला एवढंच इथे मी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी एकत्रित राहावं आणि शिक्षणामध्ये मागे राहू नये, कारण शिक्षणाशिवाय आज पर्याय नाही आहे। आणि स्वतंत्र म्हणजे तुमची काम करण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रता मिळालेली आहे, पण ह्याचा गैरफायदा घेणे किंवा याचा गैरअर्थ काढून अतिशय स्वतंत्र होऊन जाऊन घराकडे दुर्लक्ष करणं हे अपेक्षित नाही आहे। त्यामुळे सगळ्या स्पेशली यंग पिढीला मी हे सांगू इच्छिते की घर हे शेवटी घरासारखं किंवा घर पण हे महिलांमुळेच येतं आणि त्यामुळे स्त्रियांनी ह्याच्यामध्ये पण तेवढंच लक्ष घालायला पाहिजे, पण ॲट द सेम टाईम आपलं जे काही करिअर आहे ते सुद्धा सांभाळलं पाहिजे। ह्यालाच मी म्हणेन की हा खरोखर यशस्वी महिला दिन आहे आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। औरंगाबाद शहर पोलीस विभागामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार व घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, डॉक्टर वर्षा रोठे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मोक्षदा पाटील यांनी तयार केलेली एक कविता सादर केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड, पोलीस नायक निर्मला निंभोरे यांनी केले। मैं चलो, मैंने शहीदों के सम्मान में धीमे चाल चली। लोग कहते थे लड़की हो ढंग के कपड़े पहनो, मैंने गर्व से खाकी पहन ली। लोग कहते थे लड़की हो सर ढक कर रखो, मैंने बेरे कैप पहन ली। लोग कहते थे लड़की हो अकेले संभल कर रहो, मैंने अकेले पूरा दफ्तर संभाला। लोग कहते थे लड़की हो अकेले बाहर मत निकलो, मैंने परेड कमांड की। लोग कहते थे लड़की हो आवारा सरफिरों से डर के रहो, मैंने आवारा सरफिरों को धमकाया। लोग कहते थे लड़की हो चूल्हा चौका सीखो, मैंने कॉम्बैट सीखा। लोग कहते थे लड़की हो तुमसे ना हो पाएगा, मैंने करके दिखाया। लोग कहते थे लड़की हो धीरे से बोलो, मैंने जोर से कहा जय हिंद। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बीट अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले। यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बीट अंमलदार महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही। कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छापर संदेश देखील दिला। महिला दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात कार्यक्रम पार पडला। ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास विभागाच्या संचालक डॉक्टर स्मिता अवचार अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी डॉक्टर जयश्री सूर्यवंशी यांची महिला सक्षमीकरण आणि आजची स्त्री या विषयावर व्याख्यान झाले। प्राचार्या मंजुश्री लांडगे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी अधिसभा सदस्य सुनंदा सरवदे, डॉक्टर विलास इप्पर, डॉक्टर मेहरूर निस्सा पठाण आदींची उपस्थिती होती। आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते, पण आजचं वातावरण इतकं विचित्र परिस्थितीत आहे की एकीकडे महिलांनी खूप प्रगती केलेली दिसते, जीवनातल्या सर्व क्षेत्रांमध्ये महिला ह्या अतिउच्च पदावरतीही दिसत आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की तळागाळातही स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार कधी नव्हे ते इतक्या टोकाचे परिसीमा त्याची गाठलेली दिसते। म्हणजे घरात आणि घराबाहेर स्त्री सुरक्षित आहे का ह्या प्रश्नाचं एक सर्वोपट उत्तर हे
आपल्याला सापडत नाही. एसटी महामंडळात ड्रायव्हर म्हणून आता महिलेने मजल मारली आहे. पाहुयात महिला दिनानिमित्त एडियनचा विशेष वृत्तांत. डॉक्टर असो, पोलीस असो, इंजिनियर असो, अंतराळ असो अथवा कुठलेही क्षेत्र असो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ती मोठ्या हिमतीने लढताना दिसते. अशीच तिची ही एक कहाणी. पेट्रोल पंपावर आजपर्यंत आपण अनेक पुरुषांना काम करताना पाहिले आहे, परंतु पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रामध्ये मोठ्या धाडसाने ती काम करताना आपल्याला दिसते. तिथे काम करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करत घर कुटुंब सांभाळत एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आज काही रणरागिणी काम करताना दिसतात. त्याचाच घेतलेला हा विशेष आढावा. शहरातील पेट्रोल पंपवर साधारणतः 4 पेक्षा अधिक नोझल असतात. त्यातील किमान एका नोझलवर महिला कर्मचारी कार्यान्वित करून त्या नोझलवर महिला चालक असलेल्या वाहनात पेट्रोल भरावं अशा शहरातील महिलांच्या अपेक्षा आहेत. ही संकल्पना शहरातील मोजक्याच पेट्रोल पंपावर राबविली जाते. शहरात त्या पलीकडे जाऊन एक पेट्रोल पंप असेही आहे जिथे फक्त महिलाच पेट्रोल भरू शकतील. अशीच एक संकल्पना जालना रोडवरील पेट्रोल पंपवर राबविण्यात आली आहे, जिथे एक नव्हे तर सर्वच नोझलवर महिला कर्मचारी संपूर्ण कारभार पाहतात. यात पेट्रोल भरणाऱ्या महिलांसाठीही वेगळी व्यवस्था आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचा अनुभव आम्ही जाणून घेतला. आज जागतिक महिला दिन आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला अशा काही महिलांना भेटवणार आहेत ज्यांनी अनेक मोठमोठे क्षेत्र सोडून असे सर्वसामान्य क्षेत्र निवडले आहे की जिथे त्यांना काम करता येईल. आणि आज आपण सिडको भागातील राज ऑटोमोबाईलच्या पेट्रोल पंपवर आलो आहे आणि इथे संपूर्ण चार्ज कॅशियर असो, पेट्रोल देणारे असो, सर्व कारभार या महिला बघतात. त्याच निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत रेखा डोंगरे. तर आज महिला दिन आहे आणि महिला दिनाचे औचित्य साधून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर रेखाताई, आज महिला दिन, तर मग पेट्रोल पंपवरती काम करण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतलाय? काम करण्याचा निर्णय नव्हता, परिस्थिती अनुसार असं वाटलं की आपण सगळ्याच गोष्टीमध्ये महिला फर्स्ट आहे म्हणून मला असं वाटलं की एखाद्या वेळेस की आपण पंपावर जॉब करून बघू म्हणून मी पेट्रोल पंपावर जॉब केला. आणि मला एकदम चांगलं वाटतंय की मी आज महिला असून पण पेट्रोल पंपवर जॉब करते. आणि पेट्रोल पंपवर एक महिला म्हणून काम करताना तुम्हाला कोणकोणता अनुभव आला आहे? कोणकोणता अनुभव आला की सगळ्याच क्षेत्रामध्ये मुली काम करतात, पोलीस स्टेशन जसं सगळ्या विचित्र एकदम. त्याच्यामुळं मी आज पेट्रोल पंपवर मला असं चांगलं वाटतंय की मी चांगलं काम करते. पेट्रोल पंप म्हटलं की इथं पुरुषांचं वर्चस्व आपणास पाहावयास मिळतं, परंतु आज जर बघितलं तर तुम्ही इथे पेट्रोल भरायला सगळ्याच क्लासमधली लोकं येतात, सर्वच जण येतात. तर मग एक महिला म्हणून तुम्ही सर्व जबाबदारी कशी हाताळता? घर सांभाळून काम करणे हे ही भूमिका तुम्ही कशी पार पाडता? मी सकाळी उठते, स्वयंपाक करते, त्याच्यानंतर ड्युटीवर येते. ड्युटी होऊन 3 वाजता जेव्हा जाते तेव्हा धुणे भांडे करते, थोडं रिलॅक्स होते, स्वयंपाक करते. आणि मला काही असं एवढं कम्फर्टेबल नाही वाटत आहे की सवय आहे ना मला काम करायची, म्हणून मला एवढं म्हणजे चांगलं वाटतं की आईवडिलांनी मला चांगले संस्कार दिलेले म्हणून मी काम करू शकते दोन्ही पण. एकंदरीत आज महिला दिनानिमित्त तुम्ही इथे काम करता, एक वेगळं क्षेत्र तुम्ही निवडलंय आणि एक आनंदासोबत तुम्ही काम करत आहात. कुठलंही काम करायचं तर त्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळायला हवा. तर मग आज महिला दिनानिमित्त तुम्ही सर्वसामान्य महिलांना किंवा सर्वच महिलांना काय संदेश द्याल? मी महिलांना सांगू इच्छिता की आज महिला दिवस आहे, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा महिला दिवसाची. आणि ज्याही एवढ्या क्षेत्रामध्ये जेही बाया काम करत आहे की खूपच चांगली गोष्ट आहे की घर सांभाळून काम करणं हे म्हणजे बायाच करू शकते, माणूस नाही करू शकत. काऊन की माणूस जेव्हा कामाला जातो फक्त कामावून येतो आणि बसतो, बाया इथून जाती काम करती, स्वयंपाक करणं पडतं, सगळं मुलाकडे लक्ष देणं पडतं. त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे की मुली खरंच चांगल्या आहे, बाया तर खूपच चांगल्या आहे की आज बाया खूप म्हणजे स्ट्रॉंग आहे. पेट्रोल पंपावर काम करण्याचा निर्णय असा घेतला की हा जेंट्स जे आहेत हर एक गोष्टीत पुढं आहेत, पण मी एक सांगते लेडीजही मागं नाही आहेत, कोणत्याही गोष्टीत मागे नाही गेलेले आहेत आणि पुढं आहेत. यासाठी पहिले कसं आहे, लेडीज पेट्रोल टाकायला येतात ना तर सगळ्या ठिकाणी ते पुरुषही दिसतात. त्यामुळं मी असा निर्णय घेतला की आपणही काम करून बघू आणि लेडीजलाही सांगू की काम करून बघा. आणि ते पेट्रोल टाकायला येतात ना जर लेडीज तर ते खूप आनंदित होतात की हा लेडीज पण आलेत कामाला. आणि ह्याच्यासाठी निर्णय घेतला मी.
पेट्रोल पंप वर एक महिला म्हणून पुरुषांच्या बरोबरीने काम करतानाचा तुमचा अनुभव कसा आहे? पेट्रोल पंप वर काम करताना माझा असं की इथं निर्णय असा आहे, कधी वादवाद होऊन जातो आमच्या सोबत जेंट्स आणि लेडीज सोबत, पण असं काही नाही, त्यांना चांगलं प्रेमात सांगून आम्ही ते हँडल करून घेतो. आणि काम असं आहे, आम्हाला खूप आनंद होतो हा काम करून, कारण की खूप चांगले चांगले कस्टमर येतात, फोर व्हीलर वगैरे टाकतात ना जे, ते खूप हॅपी होतात, ते बघतात, ते म्हणतात लेडीजही काम करतात, म्हणून हे आम्हाला खूप चांगलं वाटतं काम. महिलांना मी संदेश देईन, महिला कुठलंही काम करू शकतात, आणि महिला ऑल म्हणजे कुठंही मागं नाही आहे. मी म्हणते कुठल्याही ठिकाणी महिला मागं नाही ना, तुम्ही हा काम करून बघा, ऑल काम जे आहे ते करा, तुम्ही एक प्रयत्न करा, प्रयत्न केल्याशिवाय काहीच होणार नाही. महिलांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा महिला दिवसाची, तुम्ही काम करा आणि पुढं चला, दाखवा की आम्ही करू शकतोय, महिला कुठलीही मागं नाहीये. धन्यवाद तुम्हालाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बघितलं की हे एक वेगळं क्षेत्र आहे आणि इथे सुद्धा महिला मोठ्या हिमतीने काम करत आहे, असंच आज प्रत्येक महिलेने मनाशी ठरवायला हवं की मी कुणापेक्षा कमी नाही आणि मीही कुठेतरी काम करणार आणि स्वतःला सिद्ध करून दाखवणार. पुनश्च एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तिची एक अशीही कहाणी आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असे आपण नेहमी ऐकतो, परंतु एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका खंबीर पुरुषाचा हात आहे. ही गोष्ट आहे राज्य परिवहन महामंडळातील पहिल्या बस ड्रायव्हर शोभा प्रभाकर मोरे यांची. लग्न झालं तेव्हा जेमतेम 8वी पर्यंत शिक्षण झालेले होते. लग्नानंतर शाळेत शिकून पतीचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने शोभा यांनी सर्व लायसन्स मिळवून बस ड्रायव्हरच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि स्वतःच्या जिद्दीने व पतीच्या साथीने हा प्रवास साध्य केला व इतिहास घडविला. शोभा यांच्या प्रयत्नांना यश मिळून आज परिवहन महामंडळात त्यांना नियुक्ती देण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. परिवहन महामंडळाच्या आजपर्यंतच्या इतिहासात फक्त कंडक्टर म्हणूनच महिलांना काम करण्याची संधी मिळायची, परंतु शोभा यांनी पहिल्या महिला बस ड्रायव्हर हा बहुमान मिळून संसाराचा गाडा सांभाळणारे हात आता बसचं स्टेअरिंग सांभाळण्यासही सक्षम आहे हे त्यांनी सिद्ध केलंय. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. आता मनपाच्या वतीने 24 तास कोरोनाची लस देण्याची सुविधा, कोरोना चाचणीसाठी मोबाईल पथके तैनात. फरजाना आत्महत्या प्रकरणी नगरसेवक जफर बिल्डर यांच्यावर कारवाईची मागणी. महिला दिनानिमित्त काहीतरी वेगळेपणाने आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांवरील विशेष वृत्तांत. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोविडचे नियम पाळा आणि पाहत रहा ADN.